आज पौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटपौर्णिमेची पूजा करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. मात्र वटपौर्णिमेच्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नी पीडित संघटनेच्या सदस्यांनी आणि पत्नी पीडित पतींनी पिंपळ पौर्णिमा साजरी करून ती पत्नी कधीच नको अशी प्रार्थना केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात 2017 पासून पत्नी पीडित संघटना ही राज्यभरातील पत्नी पीडित पतींसाठी काम करते. यासाठी वाळूज परिसरात पत्नी पीडितांच्या निवासासाठी पत्नी पीडित आश्रम सुरू करण्यात आला. या ठिकाणी राज्यभरातून आतापर्यंत जवळपास 9,000 पत्नी पीडितांनी नोंदणी केली. अनेक पीडित बायकोपासून सुटका व्हावी म्हणून न्यायालयीन लढा देत आहे, मात्र त्यांना न्याय मिळत नसून प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागतोय. त्यासाठी पत्नी पीडित आश्रमाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. घरातून हकलून दिलेल्या पुरुष या ठिकाणी राहतात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाचं पूजन करून कुटुंबाची आणि पतीच्या आरोग्यासाठी देवाकडे साकडं घालतात. मात्र जर असे खरे असेल तर वडाऐवजी पिंपळाची पूजा करून बायकोपासून सुटका मिळावी यासाठी विनवणी करण्यासाठी हे पूजन करण्यात येते. पिंपळ हे लग्न झालेल्या व्यक्तीचे प्रतीक मानले जाते. मग आम्ही पिंपळाची 108 उलट्या प्रदक्षिणा घालून पूजा करून बायकोपासून सुटका व्हावी अशी विनवणी करतो, असे पत्नी पीडित पुरुषांनी सांगितले. काय आहे या संघटनेच्या नेमक्या मागण्या? पुरुषासाठी स्वतंत्र पुरुष आयोग बनवा, एकतर्फी कायद्यावर बंदी आणावी, पोलीस ठाण्यात पुरुष दक्षता समिती स्थापन करावी, जिल्हा स्तरावर पुरुष तक्रार निवारण केंद्र देखील स्थापन करावं, कौटुंबिक वाद माननीय न्यायालयात केल्यास 1 वर्षाच्या आत निकाली काढावं, असे देखील यांच्या मागण्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, AI News, संभाजीनगर.